तुझा सवे असुनी तुझा विना जगायचे रे कसे अनोळखी न सुनी अनोळखी मनायचे कसे अंतरात राहून अंतर कसे नको सा तरी ही हवा कारे दुराबा थोड़ा विसावा कारे झोप लागत नाही का रोज झोपताना मनात एकच विचारत मनासारखं घर कधी मिळेल म्हणजे बघ ना काही घर बजेट मध्ये आहेत पण घर चांगली नाही वस्ती चांगली नाही आहे स्टेशन पासून लांब आहे काही घर मालकांच्या तर अटीच जास्त आहे अदिती आणि आता किती दिवस राहिले दादा वहिनी विरारला शिफ्ट होतो उद्या ते गेल्यावर आपण काय करणार जय काय एवढं टेन्शन घेतोस तू आणि तसंही कुठे आपण त्या घरात दिवसभर राहणार आहोत आपण त्या दिवसभर ऑफिस मध्ये असणार आहोत ना सो आत्ता पुरतं एखादं घर बघतो आणि तसंही आपलं बजेट एवढंच थोडी राहणार आहे काय आता आपण दोघही कमवतोय अदिती परवडतंय म्हणून मला तुला कुठल्याही अशा तशा घरात घेऊन जायचं नाहीये जय बऱ्याच मोठमोठ्या बिझनेसमॅननी त्यांचे संसार शून्यातून उभे केले अगदी अगदी 10x10 छोट्याशा खोलीतून आणि मग हळूहळू त्यांची घरं मोठी होत गेली जय घर किती मोठं आहे की छोटं आहे ह्यावरून संसारातला आनंद नाही मोजताय तो यावरून मोजता येतो की आपण किती जवळ आहोत एकमेकांच्या सो आत्ता तात्पुरतं एखादं घर बघ दुसरं नंतर बघू आपण काय झालं तुला कुठलाही प्रॉब्लेम वाटतच नाही तू बरोबर असलास ना तर मुळात जगातला कुठलाही प्रॉब्लेम मला प्रॉब्लेम वाटतच नाही आता मी तरी काय करणार एक काम करतो उद्या डिपॉझिट घेऊनच जातो जे बरं वाटेल ते घर फायनल करतो जास्त उशीर नको गुड बॉय ऐको वहिनी आवय काय करते तुम्ही सवय कसली पाणी भरण्याची अगं इथे पाणी तू भरतेस तिथे विरारला गेल्यावर माझं मलाच करायचं ना त्याची प्रॅक्टिस चालली या इथे बसा आधी आई दमले ग मी का करताय तुम्ही वहिनी किती दमलाय एक मिनिट मी पाणी आणते कस होणार ग बाई माझ तिथे किती दम लागला तुम्हाला जडे जडे तुला मी ठेवते वहिनी मी ठेवते कंबरच मोडलं ग बाई माझ वहिनी काय हे स्वतःला काय एवढा त्रास करून घेताय तुम्ही आता तिथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे मला मान्य आहे पण तुम्ही जाईपर्यंत काही ना काहीतरी व्यवस्था होईलच ना आणि तसंही आता विरारनं झपाट्याने बदलतंय कशाला धीर देतेस बाई पाणी भरणं ही वेगळी गोष्ट झाली अजूनही अनेक गोष्टी आहेत ना ग
एकत्र राहत असतो तर कितीतरी गोष्टी एकत्र बनवता आल्या असत्या. मी तुझ्याकडून नवीन काय काय शिकले असते पण आता नाही. हा आणि मला पाणी भरायला त्रास होतो म्हणून मी तुला तिथे यायला सांगते असं जर तुला वाटत असेल ना तसं अजिबात नाहीये. तिथं पण मीच पाणी भरेन. हात मोडले कंबर्ड मोडलं काही झालं ना तरी मीच पाणी भरेन. बहिणी मी तुम्हाला पाणी भरू देईन असं वाटतंय तुम्हाला? हो ना, हो की नाही? करा ना परत विचार. कर कर. अरे जय जायचं ना आपल्याला, चल इथे का बसलास? तू आज आजही घर नाही मिळालं तर झालं आहे. घर सोडायची वेळ आली. अजूनही घर नाही मिळालं तर कुठे जाणार होता मी? झालं सुरुवातच नाही पासून कशाला करतो रे. आणि बरं झालं नाही मिळालं. जे काय पाहिली ना आपण घर ती काय खास नव्हती. ही आपण आपली काढून घेतलेली समजूत आहे फक्त. अरे मग ठीक आहे ना, आपण अशी समजूत घालून घेतली तर काय बिघडलं? हे बघ जय, घर काय आपण रोज घेत नाही हा. भाड्याचं असलं म्हणून काय झालं? आवडलं तरच घ्यायचं, नाहीतर नाही. फक्त आजचा दिवस उरला रे. माहितीये मला, पण आजचा दिवस संपायला अजून बराच वेळ आहे. 100 घरं पाहून होती. जय ऍक्च्युली मी तुला म्हणणार होतो की माझ्याच घरी राहिलंय पण सुहास तू हे एवढं बोललास तेच खूप आहे माझ्यासाठी. जय आज ना आपण डिपॉझिट घेऊनच जाऊया. नाही म्हणजे कसं आवडलं की डायरेक्ट फायनल करून टाकू. हा तुझं घर ताब्यात घे. मग माझा एक इंटेरियर डेकोरेटर मित्र आहे, त्याला सांगून ना घराचा सगळा नक्षाच बदलून टाक. अरे बाबा सुहास इथे घर नाही परवडत आहे, तू अजून कसला खर्च काढतोस? ठीक आहे त्या खर्चाचं नंतर बघू. तुझा पटकन जा आवरून ये. जायचं ना आपल्याला. आलोच. मावशी. हा मावशी बोल ग, मीच बोलतीये. अग काही नाही ग, आज नेमकी मला आणि अनिताला तुझी खूप आठवण येत होती. मी भुलेश्वरच्या देवीला आले. तू गिरगावातच राहतेस ना? अग मी अगदी जवळ आहे, भेटशील का ग? नाही नाही मावशी आज नको. हा काय ग, काही प्रॉब्लेम आहे का? काय झालंय? नाही नाही काही नाही. हॅलो मावशी, खरं तर आज तुला भेटायला खूप आवडलं असतं पण अगं घरात खूप कामं आहेत ना त्याच्यामुळे आज नाही जमणार. काय ना, रोज तर आपण भेटू शकत नाही, म्हटलं आज तरी भेटूया. बघ जमतंय का? हा हो. ए काय 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 म्हणाली ती? भेटतेस का विचारत होती. हो अय्या मग जा की. हा तू जा त्यांना भेटायला. त्यांना नको बाई आपल्या घरी बोलवस. हे काय घर आहे का? आवडेल का त्यांना अशी? विरारला बोलव, विरारला मोठं घर आहे, आवडेल. आणि तू इकडची काही काळजी करू नकोस. हा मी सगळी कामं करेन. नको बहिणी, जयला नाही आवडणार. काय झालं? अरे काय झालं, हिच्या मावशीचा फोन आला, तिला हिला भेटायचं. मी काय म्हणते, मला काय झालंय न आवडायला? खरी तरी भेटतेस तू तिला, जा जाऊन भेटून ये, तिला कळव येतेस म्हणून. आणि ओ माझा नमस्कार सांग. तू ना बाई उगाच टेन्शन घेतेस याच. जा भेटून ये तिला. मावशी आज तुला भेटून खरंच खूप बरं वाटलंय मला. अगं अनिताला पण मी सांगितलं चल म्हणून पण ती आली नाही. मला माहितीये मम्माची माझ्यामुळे काय अवस्था होत असेल ते, आणि त्यात पप्पांसमोर ती काहीही बोलू शकत नसेल. तसं नाहीये ग, दिवस रात्र तिच्या डोक्यात सतत तुझाच विचार चालू असतो. मला माहितीये पण आता तिला जाऊन सांग की ह्या पुढे ना सगळं व्यवस्थित होणार आहे. मला नोकरी लागली आहे ना, आणि मी आणि जय एकाच ऑफिस मध्ये जॉब लावतो.
यापुढे ना सगळं सुरळीत होणार आहे. सेव्हिंग्स, इन्व्हेस्टमेंट, महिन्याचं बजेट, अगदी मला जसं हवं होतं ना तसंच सगळं होणार आहे. अदिती, जे सांगण्यासारखं होतं तेवढंच सांगितलंस ना. अगं नाही मावशी, खरंच सगळं अगदी छान चाललंय. एक मिनिट. हे काय? आपल्या फ्लॅटची चावी. मी बघत होते अदिती, तू सगळं सांगतेस की नाही. मला कळलंय घराचं. तुम्ही दोघं नव्या घराच्या शोधात आहात ना. ही आपल्या दादरच्या घराची चावी आहे. काही कमी पडणार नाही. अगदी राजा राणीचा संसार कराल तुम्ही दोघं. मावशी, राजा राणीचा संसार करण्यासाठी ना फक्त आशीर्वादाची गरज असते, ह्या मदतीची नाही. आधी मावशी, लहानपणापासून हाक मारली की हवी ती गोष्ट समोर मिळाली की मला. पण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी धडपड करून मग ती गोष्ट मिळवल्याचा जो आनंद असतो ना, तो मिळू देत ना मला. स्ट्रगलकडे कष्ट म्हणून बघण्यापेक्षा प्रयत्न म्हणून बघू देत ना मला. मावशी, आता मी एकटी नाहीये. जय आहे माझ्या सोबत. आणि जोवर जय माझ्या सोबत आहे ना, तोवर मला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची काही गरज नाही. आणि म्हणूनच मला या चाव्या नको. आधी, आणि जर ह्या चाव्या तुझ्या ममानी दिल्या असं म्हटलं तर तरी नाही घेणार मावशी? अगं तू काय आणि ममा काय माझ्यासाठी वेगळ्या आहात का? मदत म्हण नाही तर कर्तव्य, पण मला ह्या चाव्या नकोय. अनिताचीच मुलगी ना तू, ऐकणार नाहीस. मावशी, मावशी येऊ मी, नाही तर उशीर होईल मला. काळजी घे. तुम्हाला पाठवायचं नसेल माणसाला त्यांना का पाठवू? तुम्हाला काय वाटलं सीसीटीव्ही कॅमेरे विकणारे काय एकटेच आहात तुम्ही? अरे हेल्पलाईनला एक फोन फिरवला 10 जण फोन करतील, समजलं का? तुम्हाला काय वाटलं मला कळत नाही. हा, आणि बघा, माणूस पाठवायचा असेल तर लवकर पाठवा. काय संध्याकाळ नंतर घरात मी कोणाला घेत नाही. माझं बोलणं संपलेलं आहे, ठेवा फोन. काय मस्त आहे काय? मी ना दिवाळीला किती दिवस राहिले ते बघते. या दिवाळीला नक्की येणार म्हणालाय श्रेयस. गेल्या दिवाळीला सुद्धा हेच म्हणाला होता. त्यानंतर संक्रांत गेली, पाडवा गेला, अमेरिकेतला आणि भारतातला क्रिसमस ही गेला, आणि यंदाचे आपले गणपतीही गेले. तुम्हाला नकार घंटा वाजवण्या पलीकडे दुसरं काही येत नाही का? काय नकार घंटा? काय त्यांचं वागणं काय ते सांगितलं मी. तुम्हाला काहीच वाटत नाही का? एवढ्या मोठ्या घरात मला एकटीला कंटाळा येत असेल. मला गप्पा मारायला, सुख दुःख शेअर करायला कुणीतरी हवं असेल, असं तुम्हाला कधी वाटतच नाही का? हो, पण तुम्हाला कुठे वेळ आहे म्हणा माझ्यासाठी? तुमचं बरं आहे हो, तुमचा वेळ जातो ज्याला त्याला सुतासारखं सरळ करण्यात. आपण कुणाकडे जात नाही आणि आपल्याकडे कुणी येत नाही. तुमच्या तिरसट स्वभावामुळे आणि नको त्या शंका घेण्यामुळे लोक भेटत नाहीत आपल्याला. नातेवाईक सुद्धा केतकर नाही येत ना घरात, असं आधी विचारतात आणि मग बोलतात फोनवर. तुम्ही असं म्हणताय जसं काय कुणा राजकन्याला मी कोठडीत डांबून ठेवलंय. नाटक बघायला आपण अज्ञात बाहेर पडत नाही का? मला ते काही माहिती नाही. मला घरात भाडे करू पाहिजे म्हणजे पाहिजे, नाही माहिती. मला भाडे करू पाहिजेत म्हणजे पाहिजेत. झालं पुन्हा खूळ सुरू झालं. खूळ काय खूळ? घराला घर पण असायला, घरात माणसं असायला लागतात.
तुम्हाला नसेल वाटत मुलाबरोबर आणि सुनेबरोबर राहावं म्हणून. श्रेयस नाही येत यूएसहून, ठीक आहे ना? मी काही तुम्हाला सून आणि मुलगा दत्तक घ्या असं सांगत नाहीये ना. एखादं जोडपं भाडे करू म्हणून ठेवलं तर काय हरकत आहे? एवढ्या मोठ्या घराचे आपण फक्त मालक आहोत. मला पालक म्हणून पण राहायचंय. त्यांच्याशी गप्पा मारण्यात, त्यांच्याशी बोलण्यात दिवस कसा निघून जाईल हे कळणार पण नाही. मी आता कुणाला फोन लावला माहितीये का? सीसीटीव्ही कॅमेरावाल्यांना. इथं लावणार आहे मी बाहेर. घराकडे कोण संशयाने बघतोय का? आपल्या घराच्या बाहेर कोणी घुटमळतो का? बघायचंय मला. आला इथे सुद्धा संशय आला. अरे तुम्हाला कळत कसं नाही? तुम्हाला वाटतं तशी आजची दुनिया नाही राहिले. हो, लोक घरात वाघसिंह सुद्धा पाळतात, त्यांच्यावर सुद्धा विश्वास ठेवतात. मी तुम्हाला फक्त माणसांवर विश्वास टाकायला सांगते. तेच कठीण झालंय आज. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणता तर ठेवूया आपण भाडे करू. खरंच? नाही पण माझ्या बऱ्याच अटी सांगून ठेवतो. त्यात माझ्या इंटरव्ह्यू मध्ये ते दोघे पास झाले पाहिजेत, तरच त्यांना या घरात प्रवेश मिळेल. बोर्डात लावतो चौकात. काय ग, काय झालं? काल सासूबाई आले होते स्वप्नात. त्यांचा चेहरा डोळ्यासमोरून जाता जात नाहीये माझ्या. मला म्हणाले तो बा कस होणार ग बाई माझ्या जायच, त्याच घर कस होईल? वहिनी तू नको टेन्शन घेऊस. आईला सांग तिचा मुलगा घर शोधतो आणि आज मी एक घर फायनलही करतो. अरे वा, काय डिपॉझिट किती आहे? 50,000 होईल का? बर, तू काळजी करू नकोस. मी शोभाकडे पैसे देऊन ठेवलेले आहेत, तुला लागतील तेव्हा घे. नाही म्हणजे सॉरी, माझे पैसे संपलेत. काय? नाही म्हणजे मी सांगितलं नाही, चिनूचा वाढदिवस होता ना, म्हटलं उगाच घरात भांडण नको. अहो काय झालं, परवा अण्णा बाहेर गेले होते ना, तर ती सुहाशी बायको ती आली. आपल्या आईंचं मंगळसूत्र घेऊन विकायला चालली होती ती बया. मी तिला म्हटलं अगं बाई, आमच्या आईंचं मंगळसूत्र आहे ते, तू कशी असं विकतेस? तर मला म्हणाली पैसे द्या परत. मी म्हटलं बास झालं आता हे सगळं. लगेच कपाटातून पैसे काढले, देऊन टाकले तिला. आपल्या आईंचं मंगळसूत्र विकायला निघाली होती. आईंचं मंगळसूत्र गेलं असत तर काय तोंड दाखवलं असत मी. पैसे काय रे, कधीही परत येतील, भावनांचं काय? असं तूच म्हणाला होतास. पण घराचं फुल पेमेंट आल्यानंतर आपण मंगळसूत्र सोडवणार होतो असंच काहीतरी ठरलं होतं ना? हो, म्हणजे घराचं फुल पेमेंट आलं पण ते सगळं त्या विरारच्या घरासाठी वापरावं लागलं. म्हणजे काय की शोभाच्या वडिलांनी त्या घरासाठी पैसे दिले होते, ते त्यांना परत करावे लागले. म्हणजे अण्णांनीच सांगितलं की या घराचे पैसे त्या घरासाठी वापर म्हणून. हो, मी म्हटलं आपल्या अडचणीच्या वेळी ते आपल्या पाठीशी उभे राहिले होते, त्यामुळे त्यांचे पैसे वेळेत त्यांना परत केलेले चांगले. पण मी जागा बघून ठेवली, मला हे काही माहितीच नव्हतं ना.
जर मी आज नाही डिपॉझिट देऊ शकलो तर ते काही थांबणार नाहीयेत माझ्यासाठी. आधी तिला घेऊन कुठे जाऊ आता मी? काय म्हणालास तू? काय म्हणालास तू परत बोल? आमच्यासाठी परकायस का तू? असं कसं बोलू शकतोस तू? परके झालो खरे आम्ही तुझ्यासाठी? आमच्या घरात राहिलास म्हणून पैसे नाही घेणार होत आम्ही तुमच्याकडून. कुठे जाणार असं म्हणत? पुन्हा जर असं बोललास ना तर आयुष्यात माफ नाही करणार तुला. बघ, काही गरज नाहीये वेगळं घर शोधायची, वेगळं राहण्याची. मी तुमचं पॅकिंग करते. आपण सगळे विरारला चाललो बस. मला आता यावर कोणाचं काहीही बोलणं नकोय. आता आई जेव्हा परत येतील ना स्वप्नात, तेव्हा मला त्यांना अभिमानाने सांगायचं की आई तुम्ही तुमच्या जयची कसली काळजी करू नका. मी नाही त्यांना विरारला माझ्याकडे सुखात ठेवे. तुम्ही नका काळजी करू. तुमच्या जयला आता कसलाच त्रास होणार नाही.